वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो फ्रेंड्स, आज आपण चौथ्या पाठाचा म्हणजेच बाह्य प्रक्रिया भाग दोन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग आता आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, पुढील पैकी योग्य विधाने ओळखून लिहा। त्यातील पहिले विधान आहे, तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते। उत्तर आहे, हे विधान योग्य आहे। दुसरे विधान आहे, वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते। आणि याचे उत्तर आहे, हे विधान अयोग्य आहे, कारण वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते। तिसरे विधान आहे, भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते। याचे उत्तर आहे, हे विधान योग्य आहे। चौथे विधान आहे, वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते। आणि याचे उत्तर आहे, हे विधान योग्य आहे। इथे आपला पहिला प्रश्न संपतो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, पुढील पैकी अयोग्य विधान ने ओळखून दुरुस्त करून लिहा। पहिले विधान आहे, हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो। याचे उत्तर आहे, हे विधान अयोग्य आहे, कारण हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फ पेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो। दुसरे विधान आहे, मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयन कार्य घडून येते। आणि याचे उत्तर आहे, हे विधान योग्य आहे। पुढील विधान आहे, नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते। याचे उत्तर आहे, हे विधान योग्य आहे। शेवटचे विधान आहे, हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते। आणि याचे उत्तर आहे, हे विधान योग्य आहे। इथे आपला दुसरा प्रश्न संपतो, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा। इथे आपल्याला काही जोड्या दिल्या गेल्या आहेत आणि त्यांच्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखून लिहायची आहे। पहिली जोडी आहे, संचयन व्ही आकाराची दरी। दुसरी जोडी आहे, वन उर्मीचे चिन्हे। तिसरी जोडी आहे, खनन भूक्षेत्र खडक। आणि याची योग्य उत्तर म्हणजे चुकीची जोडी आहे, संचयन व्ही आकाराची दरे। इथे आपला तिसरा प्रश्न संपतो, आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया। चौथा प्रश्न आहे, खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा। इथे आपल्याला जी काही आकृती दिल्या गेल्या आहेत त्याच्यापैकी पहिली आकृती आहे व्ही आकाराची दरी, दुसरी घळई, तिसरी त्रिभुज प्रदेश। इथे आपला चौथा प्रश्न देखील संपतो, आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया। पाचवा प्रश्न आहे, खालील दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा। इथे आपल्याला काही भूरूपे दिली गेली आहेत, त्या भूरूपांच्या कारकानुसार आपल्याला तक्ते बनवायचे आहेत। आणि ती भूरूपे आहेत, धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृंग, बारखान, हिममोड, कुंभकर्ता, भूक्षेत्र खडक, विल्यावर, खाजन, पुळण, लवणस्तंभ। तर नदी, नदीमध्ये धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभकर्ता ही भूरूपे येतात। वारा या कारकांची भूरूपे आहेत, बारखान, भूक्षेत्र, खडक। तिसरे आहे हिमनदी। हिमनदीमध्ये हिमओढ, गिरीशृंग, हिमगवर असे भूरूपेची कारके येतात। चौथे आहे सागरी लाटा, याच्यामध्ये खाजन व पुळण येते। पाचवे आहे भूजल, तर यामध्ये विलय विवर व लवणस्तंभ येतात। इथे आपला पाचवा प्रश्न देखील संपतो, आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया। सहावा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, नदीच्या खननामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती। आणि याचे उत्तर आहे, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत, ती म्हणजे घळई, व्ही आकाराची दरी, कुंभकर्ता व धबधबा। यापुढील प्रश्न आहे, लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते। याचे उत्तर आहे, लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकांमुळे होते। चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते। या पाण्याचे बाष्पीभवन होऊन
त्यातील चार गुहेचे छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते। त्या पुढील प्रश्न आहे, सागरी जलांच्या संचयनकार यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? आणि याचे उत्तर आहे, सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे होत। पहिले पुळण, दुसरे वाळूचा दांडा व तिसरे खाजण। शेवटचा प्रश्न आहे, हिमोडाचे प्रकार कोणते? आणि याचे उत्तर आहे, भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड व अंत्य हिमोड हे हिमोडाचे चार प्रकार होत। हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात। हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोड पार्श्वहिमोड म्हणतात। जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पाव हिमोड हिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोड तयार होतो। हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जिथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेले सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाहीत। यामुळे या भागात हिमोड साचतो। या हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळेच त्याला अंत्य हिमोड असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला बाह्य प्रक्रिया भाग दोन या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो संपत। याप्रमाणेच तुम्हाला पुढील पाठाचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल। तिथे तुम्हाला वर्ग 9वी भूगोल संपूर्ण स्वाध्याय या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील। पाहायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील। आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या। थँक्यू एवरीवन।